नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक अर्थात क्लर्क पदासाठी तुम्हाला नोकरीची संधी अवेलेबल झालेली आहे। कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। महत्त्वाचं म्हणजे यासाठी टायपिंग रिक्वायर्ड नाही आहे, विदाउट टायपिंग तुम्ही कोणत्याही पदवीवर यासाठी अप्लाय करू शकाल। जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। वेतन तुम्हाला 17,900 ते 47,920 या पे स्केल मध्ये मिळत आहे। सॅलरी सुद्धा चांगली आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी सुद्धा अवेलेबल आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। जर तुम्ही क्वालिफाय होत असाल, इंटरेस्टेड असाल, तर या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करा, त्यापुढे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून कोणतेही जॉब अपडेट तुम्ही त्या ठिकाणी मिस करणार नाही। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे साऊथ इंडियन बँकेमार्फत। ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये प्रोबेशनरी क्लर्क लिपिक पदे या ठिकाणी भरली जात आहेत। सर्व इंडियन्ससाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी, मात्र नक्कीच महाराष्ट्रामधून तुम्हाला अप्लाय करण्यासाठी जास्त प्रेफरन्स या ठिकाणी असणार आहे। कारण यामध्ये जर बघितला तर या पदासाठी प्लेस ऑफ पोस्टिंग जी राहणार आहे त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, राजस्थान आणि दिल्ली एनसीआर या स्टेट्स आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी सुद्धा मिळत आहे, तुमचं जॉब लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहणार आहे, त्यामुळे नक्की या ठिकाणी आवश्यक आहे तुम्ही अप्लाय करणे। या पुढे जाऊन जर आपण यासाठी कंपन्सेशन किंवा सॅलरी जर बघितले मित्रांनो, तर आयबीए अर्थात इंडियन बँक असोसिएशन मार्फत जे काही अप्रूव्ड पे स्केल आहे त्यामध्ये 17,900 ते 47,920 हा पे स्केल तुमचा राहणार आहे। सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगली मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह आणि अदर बेनिफिट सुद्धा या ठिकाणी क्लर्कच्या जे काय पदासाठी लागू राहतात मित्रांनो, ते सुद्धा मिळत आहे, त्यामुळे सॅलरी सुद्धा चांगली राहणार आहे। तुम्ही या ठिकाणी अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे कंपन्सेशन पॅकेज आहे ते चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मिळत आहे। या पुढे जाऊन आपण बघूया मित्रांनो, यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे जे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे 31/1/2023 रोजी। त्यानुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग या अंदर कोणत्याही स्ट्रीममध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यामुळे कोणत्याही विषयातील पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त 10वी 12वी डिप्लोमा केला असेल तर आणि ग्रॅज्युएशन आहे हे मिनिमम 60% तुमचं कम्प्लीट असणे आवश्यक आहे। हा एक स्पेसिफिक क्रायटेरिया मात्र त्यांनी या ठिकाणी मागितला आहे। डिप्लोमा कॅन्डिडेट ऍप्लिकेबल आहेत अर्ज करण्यासाठी जर त्यांनी त्यानंतर डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं असेल तर। ही एक महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। एज बघा, नॉट मोर दॅन 26 इयर्स, 26 वर्ष ही लिमिट ओपनसाठी राहणार आहे, ज्यामध्ये 1/2/1997 ते 31/1/2005 दरम्यानचा तुमचा जन्म असणे आवश्यक आहे। अप्पर एज लिमिट जी असणार आहे 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे एससी एसटी कॅन्डिडेटला फक्त, इतर सर्वांना 26 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे। अदर रिक्वायरमेंट मध्ये कॅन्डिडेट हॅव्हिंग परमनंट ऍड्रेस इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड स्टेट ऑर दोज हू हॅव बीन रिसायडिंग इन द स्टेट कंटिन्युअसली फॉर लास्ट 5 इयर्स अँड आर प्रोफिशिएंट इन लोकल लँग्वेज अपार्ट फ्रॉम इंग्लिश ओनली आर एलिजिबल टू अप्लाय। थोडक्यात जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्र हे एक लोकेशन तुमचं राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणे आवश्यक आहे, त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणची लोकल लँग्वेज येणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातील अनेक कॅन्डिडेट हे मराठी बोलू शकतात। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तोही तुम्ही कम्प्लीट करू शकाल। सो 3 इम्पॉर्टंट क्रायटेरिया मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत। या पुढे जाऊन आपण बघूया यासाठी मित्रांनो बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांनी काय लिहिले आहे। तर बघा, कॅन्डिडेट शुड हॅव पास 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन त्यांनी कम्प्लीट केलेलं असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे। 60% मार्क्स तुम्हाला 10वी 12वी डिप्लोमा पॉलिटिकल अँड ग्रॅज्युएशनमध्ये असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त बघा, यासाठी मित्रांनो सिलेक्शन जे असणार आहे तुमचं ऑनलाइन टेस्ट आणि इंटरव्ह्यू द्वारे होणार आहे। ऑनलाइन टेस्टद्वारे तुमचं इनिशियल शॉर्टलिस्टिंग केलं जाईल, त्यामध्ये फायनल सिलेक्शन तुमचं अगेन ऑनलाइन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे या ठिकाणी होणार आहे। जी एक्झाम असणार आहे मित्रांनो ती टेंटेटिव्हली 18 फेब्रुवारी 2023 रोजी होईल, त्यामुळे लगेचच एक्झाम आहे, तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करावी लागणार आहे। या ठिकाणी एक्झामसाठी जे क्रेडेन्शियल्स आहेत तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स यांची मार्फत जे मित्रांनो असेसमेंट किंवा टेस्ट पार्टनर जे आहे मेरिट ट्रॅक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत तुम्हाला ते प्रोव्हाइड केले जातील 15/2/2023 रोजी। 16 आणि 17 तारखेला फेब्रुवारी 2023 मध्ये मॉक टेस्ट आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितला तर प्रॉब्ली असं वाटतं की तुम्हाला कोणतंही एक्झाम सेंटर यांनी दिलेलं नाही, तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी लॅपटॉप डेस्कटॉपची अरेंजमेंट करून ही एक्झाम त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे। तुम्ही या ठिकाणी वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटच्या लिंकवर जाऊन तुम्ही जी सिस्टीम तुम्हाला लागणार आहे कॉम्प्युटर कशा प्रकारचा आवश्यक आहे याबाबतची माहिती घेऊ शकता। रिमोट
मोस्टली तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो ही एक्झाम द्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बारकाव्याने पाहाव्या लागतील. यापुढे जाऊन जर बघितलं आपण एक्झामचा पॅटर्न, तर बघा रिझनिंग, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन याबाबत 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, अँड क्वांटिटी एप्टिट्यूड आणि कॉम्प्युटर एप्टिट्यूड याबाबतचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, असे 100 क्वेश्चनची एक्झाम असणार आहे मित्रांनो 100 मार्क्ससाठी, ज्या मार्फत तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. इंग्लिश लँग्वेज मध्ये ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे. एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी एक्झामसाठी नंबर ऑफ जी वॅकन्सीज आहेत त्या या ठिकाणी मेन्शन केलेले नाहीत, मात्र त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. भरपूर स्टेट्समध्ये एक्झाम असल्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सीज या चांगल्या राहणार आहेत. सध्या तुम्ही फक्त फोकस हा तुमचा एक्झामवर करणे आवश्यक राहील. यानंतर मित्रांनो, यासाठी ऍप्लिकेशन फी बघा. अर्ज करण्यासाठी तर जनरल कॅटेगरीला 800 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेला आहे, तेच एससी एसटी कॅटेगरीला 200 रुपये फॉर्म फी आकारलेला आहे. एक्सक्लुडिंग जीएसटी, या व्यतिरिक्त जी काही जीएसटी असेल 18% प्रॉब्ली असणार आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. फी जी आहे ती एकदा पे केलेली रिफंड होणार नाही, त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल, तरच तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यासाठी मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला साऊथ इंडियन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी मित्रांनो, 1 तारखेपासून अर्ज सुरुवात झालेला आहे. 12/2/23 पर्यंत काहीच दिवस शिल्लक आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी. आणि ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे टेंटेटिव्ह टेस्ट, ती जी आहे 18/2/23 पर्यंत किंवा त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम द्यावी लागणार आहे. इतर सर्व गोष्टी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये रीड करू शकता. यासाठी नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी www.emahajob.com या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर ठेवलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो. एक्झाम सेंटर प्रॉब्ली तुम्हाला घरी बसूनच याची एक्झाम देता येईल असं वाटत आहे, मात्र डिटेलमध्ये तुम्ही माहिती नोटिफिकेशन मध्ये रीड करू शकता. रिमोटली तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा. एक चांगली संधी आहे, तुम्हाला नक्की प्रयत्न करणे यासाठी आवश्यक राहील. याची सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.